आणि ती शिंदेंनी सोलापूरचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवरती टीका केली आहे. सोलापूरचे खासदार निष्क्रिय आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. तर सोलापूरचे खासदार किती वेळा सभागृहात बोलले असा सवाल सुद्धा प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय. मागच्या 10 वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा. एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसे. कोणाच्या झाले सांगा 15 लाख जमा. कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला. मी कलेक्टरला फोन केला सांगितलं पीक विमा ते म्हणाले सोयाबीनचा देतोय की. मी म्हणाली आम्हाला किती वेळात काढणार अजून. सोलापूरमध्ये सोयाबीन किती उगतं कोणे. ती उज्ज्वला योजना काय सिलेंडरची योजना. समोरून सिलेंडर देतात मागून पिवळं कार्ड बंद करतात. म्हणजे सिलेंडर देतात पण धान्यच नाही तर काय शिजवणार त्या सिलेंडर. एवढं तुम्हाला वेड्यात काढतंय हे बीजेपी लोक.